हाय, मी अमृता देशमुख. सो बिग बॉस एक मी वेगळा प्लॅटफॉर्म, वेगळं एक माध्यम एक्सपिरियन्स करायला आता सुरुवात करणार आहे. आणि आता आधी जे मला असतं की यस, मला बिग बॉस करायचं आहे, अशी जी एक फक्त एक्साइटमेंट होती, त्याच्यामध्ये आता नर्वसनेस ॲड झालेला आहे. आणि याचं मुख्य कारण हेच आहे की हा गेम तेवढा अनप्रेडिक्टेबल आहेच, त्यामुळे मी तरी बाबा गो विथ द फ्लो असं ठरवलेलं आहे. डेली सोपमध्ये अर्थातच आपल्याला स्क्रिप्ट दिलेली असते आणि कथा माहिती असते. आता बिग बॉस हे असं आहे की पुढे काय होणार आहे काहीच माहिती नसतं. त्यातलं हे जे नाविन्य आहे ते सिरियलपेक्षा खूप वेगळं आहे. 100 दिवस माझ्याकडे माझं काळीच नसणार आहे, ते म्हणजे माझा फोन. आपल्या श्वासासारखा, म्हणजे त्या राक्षसाचा जीव जसा त्या पोपटात अडकलेला होता, तसं माझा जीव माझ्या फोनमध्ये आहे हे वाक्य माझी आई सतत म्हणत असते. डिस्कनेक्ट टू रिकनेक्ट असं जे म्हणतात, तर तो चान्स मला आता चालून आलेला आहे. आपल्या व्हॉट्सॲपमध्ये जसे जसे 2-3 इमोजीज आपण काही काही वेळेस पाठवतो ना, तसं झालं की ओ ओ पण चांगलं आहे असं मिक्स त्यांचं हे होतं. कारण अर्थातच सगळ्यात पहिली रिॲक्शन ही होती की वाव, एक मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुला जायला मिळणार आहे. खूप कॅमेराज असतात, कपडे विचारपूर्वक न्यायचे. किचनमध्ये जाताना जर का तू केस बांधलेले नसतील तर बस. माझा भाऊ आहे अभिषेक देशमुख, त्याने सुद्धा मला खूप खूप सल्ले दिले. एक जगी अमृता शांत राहायचंय, मला जसं वागवते तसं तिथे बाकीच्यांना वागू नको, मी सहन करतो, बाकीचे करणार नाही सहन वगैरे. महेश मांजरेकर सरांशी माझी आता या निमित्ताने भेट होणार आहे. मी बरी वागेन, नर्वसनेसमुळे वगैरे मी उगाच काहीतरी स्टुपिडसारखं काहीतरी उत्तर नाही देणार, नाहीतर सर मला तिथेच रोस्ट करायला सुरुवात करतील. त्यामुळे अमृता, आजसाठी काहीतरी वाचून ठेव, का इथपासून माझी बोलणी खाणार आहेस तू. खाण्यापिण्याच्या बाबतीत वगैरे जर का समजा कोणी खूप नखरे केले की मला हेच नको तेच नको किंवा काय, तर माझं टेम्परामेंट जरा लूज होऊ शकतं. मला स्वयंपाकाची अजिबात आवड नाही आहे, शिकायची तयारी आहे माझ्यात, आणि मला ते वाटतं की मला घरात जाऊन ते करावं लागणार आहे. चर्चेत राहण्यासाठी म्हणून काही तुम्ही करायला जाता तेव्हा ते दिसतं, हा प्रयत्न करणारी लोक आतमध्ये असणार आहेत, आणि मग त्यांच्याशी डील करताना मी जे वागेन त्याच्यामुळे मी चर्चेत राहीन असं मला वाटतं. तर आता बिग बॉसची जर्नी माझी सुरू होते. जर का इतर सदस्यांनी मला नॉमिनेट केलंच ना, तुम्ही मला वाचवा आणि बूट ॲपवरून जरूर वोट करा, म्हणजे मग मी तुमचं मनोरंजन अजून करत राहील आणि तुम्हाला अजून जास्त मजा.